एक तर बाबासाहेबही महामानवाच्या अवस्थेला पोहोचले मानसिक पातळीवर, त्याचं कारण ते अस्पृश्य समाजात जन्माला आले, पण प्रत्यक्षात अस्पृश्यतेचे चटके असे बसले नाहीत की जेणेकरून मनच नष्ट होतं. बहुसंख्य अस्पृश्यांचं मन नष्ट झालेलं होतं, निराश झालेलं होतं. तसं त्यांचं नव्हतं, कारण त्यांचे वडील आर्मीमध्ये होते, पण त्यांना सर्व दिसत होतं आजूबाजूला. आणि संवेदनशील मनाचा हा मनुष्य हे सोडवण्याकरता ज्ञानमार्गाने जाण्याचं त्यांनी ठरवलं, आणि त्याच्याकरता काय पाहिजे ती त्यांनी संघटना केली. आणि नंतर त्यांना संधी अशी मिळाली की संबंध देशाकरता योग्य ठरणारी राज्यघटना बनवण्याचं त्यांना भाग्य लाभलं. आता नेमकं नेल्सन मंडेलांचं असंच आहे, ते आपल्या टोळीच्या तिथून त्यांचं राजकारण सुरुवात झाली. त्यावेळेला त्यांच्या टोळीची जी काय बॅकग्राऊंड होती त्याची अस्मिता त्यांच्यामध्ये होती, पण होता होता ते आफ्रिकन सर्व लोकांचे नेते झाले, आणि नंतर तर गौरवर्णीयांनाही ते आपले वाटायला लागले, आणि आता जगातल्या मानवतेला ते आपले वाटायला लागले. आणि म्हणूनच एक विलक्षण योगायोग आहे की ज्या वेळेला गोरे निघायला लागले तर त्यांनी पाहिलं नेल्सन मंडेलांनी की महात्मा गांधींनी काय केलंय भारतामध्ये, तर भारतामध्ये लढाई झाली इंग्रजांची आणि संग्राम झाला भारतीयांचा, पण पराभूत झालेल्या इंग्रजांना सोडताना, देश सोडताना त्यांच्यावर हल्ले नाही झाले. तर हे पहिलं उदाहरण होतं जगातलं खरं, की नाहीतर प्रत्येक ठिकाणी पराभूत लोकांना ठार मारण्यात येतं, त्यांचं रक्त सांडण्यात येतं. तर म्हणून त्याच्यावरनं त्यांनी यांना सांगितलं गोऱ्यांना, गोरे निघाले दक्षिण आफ्रिका सोडून, तर जरी 450 वर्ष गौरवर्णीयांनी केले असले आमच्यावर अत्याचार, तरी आता आपण वर्णद्वेष विरहित अशी घटना तयार करत आहोत. आणि तुम्ही जर 400-500 वर्ष इथे राहिला तर अजून राहा, आपण सगळे नागरिक बंधू म्हणून राहू. हा राष्ट्रवादाचा नवा आशय, नाहीतर जगात तोपर्यंत राष्ट्रवादाचा आशय म्हणजे जे बहुभाषिक आहेत, जे बहुधार्मिक आहेत, जे बहुसंख्य आहेत त्यांचा मेजॉरिटीझम म्हणजे नॅशनलिझम असं मानलं जायचं, जे आपल्या भारतातही ते फोर्सेस आहेत. पण गांधीजींनी सांगितले जर इथे इतके धर्मांचे लोक आधीपासूनच राहत आहेत, शेकडो वर्षापासून इतक्या भाषेचे लोक राहत आहेत, तर मग आपण एक आधुनिक राष्ट्र म्हणून बनायला काहीच हरकत नाही, आपण नागरिक बनू शकतो. तर तेच नेमकं त्यांनी घेतलं. पुढे झालं घटना घेण्याचं, तर सर मग गौरवर्णीयांनी मान्य केलं की आम्ही देश सोडणार नाही, मग ते बसले सगळेजण. तर त्यावेळेला टेबलच्या चर्चेमध्ये शेवटी त्यांना भारताची राज्यघटना तशीच्या तशी घ्यावी लागली. फक्त एकच फरक आहे, भारतातले राज्यकर्ते मार्गदर्शक तत्वाकरता उदासीन आहेत, म्हणजे मार्गदर्शक सगळ्यांना अन्न मिळावे, सगळ्यांना वस्त्र मिळावं, सगळ्यांना नोकरी मिळावी, तर ते प्रत्यक्षात काही करत नाहीत. म्हणून त्यांनी ते मार्गदर्शक तत्वांचं मूलभूत तत्वात मूलभूत हक्कांमध्ये रुपांतर केलं, म्हणजे तुम्ही सरकारवर दावा लावू शकता, याचिका दाखल करू शकता. त्या घटनेचे त्यांच्याकडे सुप्रीम कोर्ट पालक नाहीये, एक कॉन्स्टिट्युशनल कोर्ट म्हणून वेगळा आहे, त्याचे प्रमुख अब्दुल्ला म्हणून आहेत, अंधग्रस्त आहेत. ते पुण्याला लॉ कॉलेजमध्ये आले होते, त्यांनी भाषण दिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याचं पाहिलं तर महात्मा गांधी दोन देशांचे राष्ट्रपिता आहेत, भारताचे आणि दक्षिण आफ्रिकेचे, म्हणजे संकल्पनेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. आणि म्हटलं आमच्या देशामध्ये अजून ती संकल्पना सर्वांना मान्य नाही, पण त्यांनी असं सांगितलं. तर हे साधर्म्य खूप येत आहे दोघांमध्ये, आणि म्हणून त्यांनी त्यांना सोडायला, गौरवर्णीयांना सोडू नका असं विनंती केली. आंबेडकर ते मंडेला या विषयावर आपण चर्चा करतो आहोत. या चर्चेमध्ये ज्येष्ठ पत्रकार निळू दामले सुद्धा आता सहभागी झालेले आहेत. दामले सर, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. ब्रेकवर जाण्यापूर्वीची चर्चा तुम्ही फोनवरून ऐकत होता, जो मुद्दा डॉक्टर कुमार सप्तर्षींनी मांडला की गांधींपासून त्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यानंतर त्यांनी अख्खं कार्य केलं, त्याच्या आधीचा त्यांचा इतिहास हा अहिंसेचा नाही आहे, त्यानंतर ते तुरुंगात गेले आणि त्यानंतर ते अहिंसेच्या तत्वाला त्यांनी मान्य केलं किंवा त्याची प्रेरणा त्यांनी घेतली. गांधींचा आणि नेल्सन मंडेला यांच्या संबंधांचं आणि त्यांचं नेमकं रिलेशन कसं डिफाईन करता येईल? मला वाटतं देवस्थान वगैरे असा काही प्रकार असेल असं मला काही वाटत नाही. म्हणजे गांधीजींनी अहिंसा गुरु मानला असेल असं आपण म्हणू शकतो? नाही, मला असं वाटत नाही. हे आपल्याकडेच फार लोक त्याचं ढोल बडवतात. मी वेगळ्या रीतीने बघतो, कारण गांधीजींनी अहिंसा जे मानलं
हे त्यांच्या एकूण तत्वज्ञानाचा तो भाग होता. बरोबर, तो त्यांच्या वैयक्तिक आचरणाचाच जास्त. नाही, ते एकूण सनातनी हिंदू बुद्धाचा संस्कार ह्याच्यातून झाल्यातून त्यांनी अहिंसा, म्हणजे त्यांची अहिंसा जी होती हे एक सम्यक तत्वज्ञानाचा भाग होता त्यांचा. बरोबर, मंडेलाच्या बाबतीमध्ये तसं नव्हतं. मंडेलांनी ते स्ट्रॅटेजी म्हणून स्वीकारलं. एक काळ असा होता की ज्यावेळी त्यांना हिंसक मार्गाने जावं लागलं त्यावेळी त्यांना ब्रिटिश लोक टेररिस्ट म्हणत होतात. एक काळ असा होता की ते बदलले आणि दहशतवाद किंवा हिंसेच्या मार्गाने न जाता ते अहिंसेकडे वळलं असे म्हणणार नाही. माझ्या असं लक्षात येतं की मंडेलांचं वर्णन अनेक लोक करतात की तो ही वॉज अ व्हेरी ॲस्ट्यूट पॉलिटिशियन. बरं, ते अत्यंत सुरेख आणि कुशाग्र असे राजकारणी होते. वाईट अर्थ नव्हे, आपल्या इथे पॉलिटिकल म्हटल्यानंतर धोरणी हा अशा अर्थ तसं नव्हतं. आणि राजकारणाची जी मुख्य गंमत जी असते की इट्स आर्ट ऑफ पॉसिबल. मग तुम्हाला एका ध्येयाकडे जायचं असतं आणि ते जात असताना तुम्हाला सभोवतालची परिस्थिती पाहून तुमची निर्णय आणि धोरणं तुम्हाला बदलावी लागतात. ज्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की सशस्त्र लढा द्यायचा आहे द्या, पण ज्या क्षणी तुम्हाला असं वाटलं की नाही ते देऊन उपयोगाचं नाही, त्याचा तोटा होऊ शकतो किंवा ते काय बरोबर नाही, त्यावेळी बदलणं आणि बदलून मग म्हणजे उदाहरणार्थ जे कुमार सप्तर्षी वगैरे उल्लेख करतात अहिंसेचा, रिकन्सिलिएशन म्हणजे रिट्रिब्युशन आणि रिकन्सिलिएशन, म्हणजे सूड घ्यायच्याऐवजी लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं. बरं, जगामध्ये हे एक फार वेगळं उदाहरण आहे. असं असं कुठे फारसं घडत नाही. बिलकुल, म्हणजे ते तत्वज्ञान म्हणून न स्वीकारता स्ट्रॅटेजी म्हणून त्यांनी ती स्वीकारली. पण स्ट्रॅटेजी म्हणजे स्ट्रॅटेजीला सुद्धा रणनीतीला जो वाईट अर्थ आहे त्या अर्थाने मी घेत नाही. बिलकुल, धोरणाच्या अर्थ. म्हणजे चोर माणसे स्ट्रॅटेजी करतात. बरोबर, बिलकुल, स्मगलरही स्ट्रॅटेजी करतात त्या अर्थाने नव्हे. पण पुढे सरकायचं असतं आणि पुढे सरकत असताना परिस्थितीतून वाद काढत असताना तुम्हाला तुमची धोरण ठरवावी लागतात. आणि म्हणून अहिंसा तत्वज्ञान वगैरे असं काही त्यांच्यामध्ये होतं असं मी त्यांचं ते पुस्तकही वाचलंय, त्याच्यामध्ये मला असं काही मला आठवलं. याच विषयी कुमार सप्तर्षींना सुद्धा बोलायचंय. सप्तर्षी सर बोला. निळू दामले आमचे मित्र आहेत, साधारण आमचे विचार समानच असतात, परंतु हा जो बारकाव आहे की ते रणनीती म्हणून मानत होते त्याच्याशी माझा मतभेद आहे. ते त्यांना रिअलायझेशन झालं की हिंसेपेक्षा कारण असं आहे की वर्णद्वेष म्हणजे बेस काय वर्णद्वेषाचा, दुसऱ्याला मानव प्राणी मानत नाही तुम्ही, अस्पृश्यतेचा बेस काय, तुम्ही दुसऱ्याला मानव प्राणीच मानत नाही. आणि हिंसेकरता माणसाने माणसाला मारण्याकरता दुसरा मानव प्राणी नाही हे मान्य करावं लागतं. तर तिथे त्यांच्यामध्ये बदल झाला. गांधीजींचा स्ट्रगल चालला होता तो यशस्वी झाला. मुळात सत्याग्रह नावाचं एक नवं युद्धशास्त्र अन्यायाविरुद्ध लढण्याचं जे निर्माण झालं ते जुलै महिन्यामध्ये 1906 साली निर्माण झालं. त्या सगळ्याचा परिणाम झालेला होता. आणि जर ते स्ट्रॅटेजी म्हणूनच असतं तर युद्ध जिंकल्यानंतर गोरे लोक पळून जायला तयार असताना आणि निग्रो लोक गोऱ्यांना मारण्याकरता तयार असताना यांनी अहिंसेचा आधार का घेतला आणि सगळ्या लोकांना गप्प का केलं? बिलकुल, सत्ता मिळाल्यानंतर युद्ध संपल्यानंतर, तर म्हणून ती केवळ स्ट्रॅटेजी नाहीये, त्याच तो त्यांचा अहिंसा हा नंतरच्या काळामध्ये इव्होल्युशन आहे ती उत्क्रांती. तर वैचारिक उत्क्रांतीतला तो शेवटचा स्थिर असा टप्पा आहे. अहिंसा ती श्रद्धाच होती त्यांची असं मला नाही, एवढंच मला सांगायचं. नाही, ते बरोबर आहे. मी अशा अर्थाने बघतो की गांधीजींनी अहिंसा हे इतर अनेक गोष्टींशी जोडलेलं आहे. आयुष्यभर खूप बोलले आहे, खूप लिहिलेले आहेत त्यांनी. असं काही मंडेलांच्या बाबतीमध्ये मला म्हणजे अतुल का त्यांनी खूप वाचलंय ते सांगतील असं काही मला एक आढळून येत नाही. पण लक्षात घ्या, मी रणनीती म्हणजे ते कमी नाही लेखत आहे. म्हणजे लोक रण आणि हाच मुख्य मुद्दा आहे. बिलकुल, राजकारणामध्ये असताना तुम्हाला चळवळीत असताना सुद्धा रणनीती असणं गरजेचंच असतं. काय होतं, रणनीतीला जो एक वाईट अर्थ लावतात तसं नाही, चांगल्या अर्थाने. मला असं वाटतं की रणनीती आखणं धोरणाची हा सुद्धा फार मोठा भाग आहे. आणि त्या अर्थाने आज टोनी ब्लेअर वगैरे त्यांना म्हणतात की हा एक ॲस्ट्यूट पॉलिटिशियन होता. म्हणजे यांचं वर्णन करताना, मंडेलांचं वर्णन करताना सुद्धा ही सगळी लोक त्यांना ते माझा मित्र असं मानतात. मित्र असं म्हणतात. देव बीव असं विभूती असले काही भानगड नाही. सरळ व्यवहार असतो जगामध्ये आणि हा व्यवहार चांगुलपणाने पार पाडणार त्यातला महत्त्वाचा भाग असतो. आपण स्ट्रॅटेजिक कारण आपले ते काय होतं त्याला ते लगेच अध्यात्म जोडतात आणि ते मूल्य बिल्य असलं काही भानगड नसतं. राजकारण नाही, तुम्हाला सरळ पुढे जायचं असतं. बिलकुल, आपल्या बरोबर अतुल कहाते सुद्धा आहेत. अतुलजी, डॉक्टर आंबेडकर
आणि नेल्सन मंडेला यांचं ध्येय सेम होतं, त्यांचा काळ सुद्धा साधारण एकच आहे, काही वर्ष पुढे मागे झालेली असतील. मात्र अशा परिस्थितीमध्ये दोघांचं अंतिम ध्येय एक असताना नेल्सन मंडेलांनी गांधींचा अहिंसा तत्व स्वीकारलेलं होतं आणि गांधी आणि त्यांना खूप जवळून एकत्र करून बघितलं जातं, गांधींच्या ते खूप जवळ आलेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींमध्ये मात्र अनेक मुद्द्यांवर मतभेद होते, असं नेमकं का असावं तुम्हाला वाटतंय, याच्या मागची नेमकी काय कारण असतील? खरं म्हणजे मंडेला आणि गांधीजी किंवा आंबेडकर यांचा काळ साधारण एकच जरी आपण म्हटला सुरुवातीच्या काळात, अर्थातच गांधीजी दुर्दैवानी त्यानंतर त्यांची हत्या झाली, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की त्या काळात भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमधली परिस्थिती अतिशय पूर्णपणे वेगळी होती. म्हणजे भारत हा स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करत होता, तर त्यामुळे भारताची राज्यघटना कशी असली पाहिजे उदाहरणार्थ, अशा गोष्टींवर आंबेडकरांसारखे पुरुष युगपुरुष इथे काम करत होते. मंडेला त्यावेळेला युगपुरुष नव्हते, म्हणजे मंडेलांकडे त्यावेळेला चळवळीतला एक कार्यकर्ता अशा नजरेतनं लोक बघायचे आणि अनेकदा ते सप्तर्षी सर म्हणाले त्याप्रमाणे भूमिगत व्हायचे, अनेकदा हत्यार स्वीकारायचे, वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायचे, वेश बदलून राहायचे. आणि मला असं वाटतं की त्यांनी भारतामधली एकूण जी सगळी लोकशाही व्यवस्था सुरुवातीपासून रुजत गेली तर त्याचा बारकाईने अभ्यास केल्यामुळे आपली जी मूळ तत्वं होती त्यांना थोडीशी मुरड घातली असावी, त्यातच मुरड घालता घालता त्यांच्या मूळ स्वभावातच खूप बदल होत गेले असावेत, की आपण या मार्गाने न जाता शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडवला पाहिजे, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी त्यांनी आंबेडकर किंवा गांधीजी अशा लोकांकडून शिकलेल्या असल्या पाहिजेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये वर्णद्वेष संपेल त्यानंतर हा देश अचानक कोलॅप्स होऊ नये, ही अतिशय महत्त्वाची गोष्ट होती. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या लोकांना कायम अक्षरशः गुलाम म्हणून किंवा जनावर म्हणून राहायची सवय असते त्या लोकांना अचानकपणे सत्ता मिळाली, म्हणजे त्यांना सत्ता ही गोष्ट म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही, मतदान सुद्धा माहित नाही, आणि त्यांच्याकडे अचानकपणे एवढ्या मोठ्या देशाची सत्ता आल्यानंतर तो देश एकदम कोलमडून पडू नये यासाठी काय केलं पाहिजे याची आखणी त्यांनी त्यांच्या रॉबन आयलंड्सच्या तुरुंगात निश्चितपणे केलेली होती. आणि त्या अनुषंगाने आंबेडकरांचा सगळा विचार आणि त्यांनी मांडलेल्या संकल्पना यांचा मंडेलांना निश्चितपणे उपयोग झालेला असला पाहिजे. बिलकुल, इथे पुन्हा एक ब्रेक घेऊया शेवटच्या भागामध्ये. निळू दामले, ह्या ज्या तीन व्यक्तींविषयी आपली चर्चा सध्या फिरते, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नेल्सन मंडेला, ज्या हेतूसाठी, ज्या अंतिम ध्येयासाठी यांनी अख्खी आपली चळवळ उभारली आणि आयुष्य आपलं वेचलं, त्याची पूर्तता झालेली सध्या दिसते असं आपल्याला म्हणता येणार नाही. ज्या कारणांसाठी त्यांचा लढा होता ते प्रश्न अजूनही कायम आहेत. हे सगळे महापुरुष ज्या काळात घडले त्याच्या मागच्या भूतकाळामध्ये इतके मोठे किंवा असे इतकं भव्य दिव्य काम केलेले महापुरुष घडले नव्हते, तरीही हे घडले. ते ज्या प्रश्नासाठी लढत होते ते प्रश्न कायम असताना आणि शिवाय या महापुरुषांचा आदर्श समोर असताना सुद्धा त्या तोडीचं नेतृत्व आज घडताना दिसत नाही, याच्यामागची काय कारण आहेत असं तुम्हाला वाटतं? एक तर मुळात त्यांच्यासारखं नेतृत्वाचे आपण आग्रह का धरावा आम्हाला काही कळत नाही. बरं, नवीन काळ आहे, नवीन माणसं येऊ शकतील, नवीन तत्व येतील, नवीन व्यवहार येतील, नाही यायलाच पाहिजे. पण ते येत आहेत असं तुम्हाला वाटतं यांच्या? नाही ना, म्हणजे माझं म्हणणं असं आहे की कायम एखाद्या कुठल्या तरी माणसाला समोर ठेवून त्याच्यानुसार समाज बेतायचा उद्योग का करावा मला काही कळत नाही. या तिघांच्या मध्ये मला मंडेलांचं जे एक गंमत जी जाणवते ती अशी की 5 वर्ष 4 वर्ष ते अध्यक्ष राहिले, नंतर म्हणाले की पुरे सोडून देतो. बिलकुल, म्हणजे 27 वर्षांच्या तुरुंगवासानंतर जे तह हयात त्यांना अध्यक्षपद ठेवता आलं असतं स्वतःकडे नाही, ते त्यांनी सोडून दिलं. ते भारतात असते ते मिळालं, कारण सगळे सोडल्यानंतर मग त्यांनी सांगितलं की मी इथून पुढे ते पुन्हा कधी आफ्रिकेतल्या राजकारणाबद्दल इतर पुढाऱ्यांच्याबद्दल बोलले नाहीत. त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. संन्यास घेतला म्हणजे त्यावेळी तब्येत बरी होती, परंतु ते सार्वजनिक व्यवहारापासून शांतपणे दूर होते. आता समोरची माणसं आल्यानंतर ती काळानुसार बदलून काही धोरणं जर करत असतील तर ते करू द्यावं. ह्याच्याऐवजी सारखं टुंटू टुंटू करून प्रत्येक माणसाला तुम्ही मी असं केलं होतं तसं पाहिजे हे का उद्योग करतात माणसं, एक. आणि दोन, ही माणसं गेल्यानंतर त्यांच्या नंतरची माणसं सुद्धा त्यांच्याकडे सतत का पाहत असतात मला काही कळत नाही. म्हणजे नेल्सन मंडेलांनी ज्यावेळी स्वातंत्र्य मिळवून दिलं
अपार्टाईड घालवलं, त्याच्यानंतर गेल्या 20 वर्षांमध्ये संबंध जग खूप नानापर्यंत बदलत आहे आणि ह्या बदलाला तुम्हाला नवीन तऱ्हेने तोंड द्यायला पाहिजे. मागे त्यांच्याकडे पाहून कसं तुम्ही तोंड देणार? आंबेडकर ज्यावेळी होते, गांधी होते, ही सगळी माणसं ही त्या त्या काळाचे प्रॉडक्ट असतात, बरोबर. आज जर 1910 सालातला माणूस हा काही 3010 सालातल्या गोष्टींचा विचार करत नसतो, त्याचं जे वास्तव आहे त्यातून तो वाट काढतो. बुद्धिमान असतात, अभ्यासू असतात, त्यांच्या पद्धतीने वाटा काढतात. परंतु काळ बदलला की मग नवीन माणसाला नवीन पद्धतीने वाटा काढाव्या लागत असतात. तर मुळामध्ये मला असं वाटतं की ज्या क्षणी माणसं पाठीवळून बघायला लागतात तिथेच सगळं संपलं असं समजावं. बिलकुल. पण मी या अँगलनी तुम्हाला विचारत होतो, कहा ते सर की जसं निळू दामले म्हणतात की तो महापुरुष हे त्या त्या काळात प्रॉडक्ट असतं आणि त्या त्या काळानुसार त्यांची चळवळ पुढे जात असते, त्यांचं कार्य जात असतं, त्यामुळे त्यांची कॉपी करावी या अँगलने मी विचारत नाही आहे किंवा त्यांची धोरणं किंवा त्यांची पॉलिसी जशीच्या तशी राबवावी या अँगलने मी विचारत नाही आहे. पण त्या त्या काळाला सुसंगत असणारं जे नेतृत्व तयार होणं गरजेचं आहे ते या नेत्यांच्या धोरणांकडे आपण एक वेळ त्या काळातली म्हणून आपण बाजूला ठेवली किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीज या त्या काळातल्या म्हणून बाजूला ठेवल्या, प्रश्न वेगळे म्हणून ते बाजूला ठेवले, तरी सुद्धा जी मूळ प्रक्रिया असते की काळाचं आव्हान समजणं आणि त्या काळातले प्रश्न संपवण्यासाठी एक नेतृत्व म्हणून उभं राहणं, ही प्रक्रिया आजच्या काळामध्ये त्या ताकदीनं होतीये असं तुम्हाला वाटतंय का? नाही, निश्चितपणे नाही. म्हणजे आपण एक अगदी दक्षिण आफ्रिकेच्या जवळचं उदाहरण घेतलं, झिम्बाब्वेचं, तर झिम्बाब्वेमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती. झिम्बाब्वेमध्ये सुद्धा वर्णद्वेष टोकाला गेलेला होता, तिथे अत्यंत मोठ्या प्रमाणावर हिंसक चळवळी चालायच्या आणि हे सगळं प्रकरण जेव्हा संपलं साधारण 1970 सुमाराला, तर त्यानंतर झिम्बाब्वेमध्ये पहिल्यांदा खुल्या निवडणुका सुरू झाल्या आणि रॉबर्ट मुगाबे अध्यक्षपदी आले आणि आपण बघतोय की तेच रॉबर्ट मुगाबे आज सुद्धा खुर्चीला चिकटून बसलेले आहेत. म्हणजे आत्ताच्या निवडणुकांमध्ये पुन्हा त्यांच्यावर आरोप झाले की मुगाबेंनी सगळ्या निवडणुका हायजॅक करून टाकल्या आणि सगळी मतं आपल्याकडे खेचून घेतली. तिथली एकूण महागाईची परिस्थिती महाप्रचंड आहे, आपण सगळे आकडेवारी ऐकलेलीच असेल. तर सांगायचा मुद्दा असा, दक्षिण आफ्रिकेत सुद्धा प्रश्न आहेत, झिम्बाब्वेमध्ये सुद्धा प्रश्न आहेत, ते थोड्या अर्थाने वेगळे आहेत. पण जो मगाशी दामले सर म्हणाले की खुर्चीला चिकटून राहण्याचा मोह जो मंडेलांनी टाळला तो मुगाबेंनी स्वीकारला. म्हणजे एकाच काळात आपण समकालीन दोन नेते बघितले तर त्यांची त्याच साधारण प्रश्नाकडे बघायची वृत्ती किती वेगळी असू शकते. मुगाबेंनी लगेच वैयक्तिक स्वार्थाला प्राधान्य दिलं आणि मंडेलांनी जागतिक पातळीवर लोकांना आवडणारा माणूस असं स्वतःचं स्थान निर्माण केलं. हा महाप्रचंड फरक आपण एकाच काळात बघू शकतो. म्हणजे एक अगदी त्याचं थोडक्यात उदाहरण सांगायचं तर सुरुवातीला जेव्हा मंडेलांनी मार्गारेट थॅचरना भेटायची इच्छा व्यक्त केली होती तर तेव्हा थॅचरनी त्यांना वेळ सुद्धा दिला नव्हता. म्हणजे थॅचर आणि रिगन हे मंडेलांचा उल्लेख दहशतवादी असा करायचे आणि थॅचरनी सांगितलं की मी तुम्हाला भेटणार नाही. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा थॅचर आणि मंडेलांची खरंच भेट झाली काही कारणांनी तर त्यावेळेला थॅचर पुन्हा अतिशय भेटायला तयार नव्हत्याच. पण जेव्हा त्या मंडेलांना भेटल्या तेव्हाची घटना अशी आहे की थॅचर या कुणालाही 5-10 मिनिटांच्या वर वेळ न देणाऱ्या त्यांनी मंडेलांशी जवळपास तासभर खुल्या अगदी मनाने चर्चा केली वेळ नसताना आणि नंतर सांगितलं की असा माणूस मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. तर असं हे जे जागतिक पातळीवर फरक घडवणं, बिलकुल हा फरक पडतो असं तुम्ही म्हणताय. बिलकुल, त्या त्या नेत्याची धोरणं आणि त्याची घडण याच्यावरच या सगळ्या गोष्टी खरं तर अवलंबून आहेत असं सध्या तरी दिसतंय. सप्तर्षी सर, आपली वेळ संपत आली आहे, हाच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. हे नेतृत्व, या तोडीचं नेतृत्व, या तोडीचं द्रष्टेपण सध्या दिसतंय का? दिसत असेल तर ती खूप स्वागतार्ह गोष्ट आहे, पण तुम्हाला ते दिसतंय का? ते आता लगेच दिसत नाही पण ती एक प्रक्रिया चालू असते. बर, पण हे जे आहे की मागच्या परिस्थितीचा कट ऑफ घेऊन नवनेतृत्व करावं हे असं जीवनाचा असा नियम नाही. जीवन हा एक प्रवाह आहे आणि भूतकाळाच्या पोटातून वर्तमान काळ जन्माला येतो आणि वर्तमान काळामधून भविष्य काळ जन्माला येतो. तर ही जर जीवनाची निरंतरता आहे तर मागच्या लोकांकडनं प्रेरणा घ्यायची नाही असं होणारच नाही. म्हणजे आता गौतम बुद्ध राहणारच ना. महावीर जे राहिले ज्यांनी काही कॉन्ट्रीब्युशन केलं त्यांच्यापासून लोक प्रेरणा घेणार, महात्मा गांधीपासून प्रेरणा घेणार. आता प्रश्न असा आहे की एका काळामध्ये लोक वेगवेगळी भूमिका का घेतात तर तिथे मात्र तिथली वर्तमान परिस्थिती
आणि त्यांचा त्यांचा इतिहास वेगळा असतो. मंडेलांचा इतिहास वेगळा. इथे बाबासाहेब आणि गांधीजी, गांधीजींच्या बद्दल बाबासाहेबांनी आधी जे काही उद्गार वापरले त्यालाच अजून त्यांजींच्या आग्रहामुळे त्यांना लॉ मिनिस्टर करून त्याचं ड्राफ्टिंग कमिटीचं प्रमुख करण्यात आलं. त्यावेळेला नेहरू म्हणाले अहो पण ते काँग्रेसमध्ये नाही, हे गव्हर्नमेंट काँग्रेस आहे. ते म्हणाले त्यांना काँग्रेसमध्ये घ्या. ते म्हणले ते येत नाहीत, तर तुम्ही जागा खाली करून त्यांना निवडून आणा त्यांच्या टर्म्सवर. त्यांना अपक्ष पाहिजे तर अपक्ष, आणि एक जागा खाली करून त्यांना मुंबईतून निवडून आणून याचं करण्यात आलं. तेव्हापासून बाबासाहेबांचं गांधींच्या विषयीचं मत बदललंय. आणि खरं म्हणजे तर पुणे करारापासूनच बदललेलं आहे. बिल्कुल. आता याच्यात आपण लक्ष होतो, गांधीजींचा भूतकाळ काय होता, सवर्णाचा होता. आणि बाबासाहेब असं म्हणायचे की तुम्ही सवर्णच आहात, गोलमेज परिषदेमध्ये हे सवर्ण आम्हाला कसे वागवतात आणि त्यांचे हे गांधीजी नेते असे उच्चार केले त्यांनी. खरं. पण गांधीजी जेव्हा आफ्रिकेमध्ये आयडेंटिफाय होत होते तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण अस्पृश्यच असल्यासारखं या ठिकाणी आपल्याला वागवलं जाते. तेव्हापासून त्यांचा एक कॉन्शियस. आणि काँग्रेसमधून रजा घेऊन 3 वर्ष ते अस्पृश्यता निर्मूलन एकाच मिशनला वाहिलेले होते. त्यामुळे पुणे कराराचा, पुणे करार हा इतक्या चटकन झालेला आहे, लोक काही सांगतात. बिल्कुल. म्हणजे या सगळ्यातून आपल्याला शेवटी असंच म्हणायला लागेल, सप्तर्षी जर आपली वेळ संपल्यामुळे माफ करा तुम्हाला मी या ठिकाणी थांबवायला लागतंय. आंबेडकर असोत, मंडेला असोत किंवा महात्मा गांधी असोत, हे त्या त्या काळातले प्रॉडक्ट होते असं निळू दामले म्हणत आहेत. तर त्याचबरोबर या काळाची प्रेरणा घेऊन पुढे जायला पाहिजे, तरच भविष्यातलं हे नेतृत्व अशा प्रकारचं दृष्ट नेतृत्व उभं राहील. त्यासाठी काही काळ जावा लागतो आणि ती प्रक्रिया किती असेल हे आत्ता ठोसपणे सांगता येणार नाही. आपण अपेक्षा करूया की या सगळ्यांच्या कार्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल, तसे नेते त्यांची कॉपी पेस्ट करणारे जरी तयार झाले नाहीत तरी सुद्धा त्या तोडीचं नेतृत्व मिळेल, यांचं पाथेय पुढच्या काही पिढ्यांना मिळू शकेल अशा आपण अपेक्षेवर या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल डॉक्टर सप्तर्षी, अतुल कहाते आणि निळू दामले तुम्हाला तिघांचेही धन्यवाद. या रोखठोक कार्यक्रमात आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा Zee 24 तास.